Hello students, in last lecture we have seen how we derive formulas or how we derive the relation between the physical quantities. Okay, now we are going to look at another example of it. Okay, अपन क्या बघणार आहे, एक अजून एक एग्जांपल बघणार आहे, कारण आपल्याला ते कॉन्सेप्ट क्लियर करायचे. ओके, तर आपण ह्या वेळेस काय बघणार आहे, डिराइव द फॉर्म्युला for kinetic energy of a particle having mass m and velocity v. okay, आपल्याला काय करायचं आहे, एका पार्टिकलचं कायनेटिक एनर्जीसाठी फॉर्म्युला डेव्हलप करायचं आहे. ओके, ज्याचं काय आहे, मास किती आहे, एम आहे, किती आहे, एम आहे, आणि वेलॉसिटी किती आहे, व्ही आहे. ओके, बर, आता ह्या क्वेश्चनमध्ये जनरली त्यांनी काय दिले, आपल्याला दोन पॅरामीटर्स दिले आहेत ज्याच्यावर आपल्याला चेक करायचं आहे. ओके, काय करायचं आहे, दोन पॅरामीटर्स दिलेले आहेत ज्याच्यावर चेक करायचं आहे. मागच्या एक क्वेश्चनमध्ये आपल्याला पॅरामीटर्स दिले नव्हते, मी तुम्हाला जनरल केस म्हणून दाखवलं होतं. अरे ह्या केसमध्ये काय केलं, त्यांनी पॅरामीटर्स दिलेले आहेत, फिजिकल इक्वेशन्स दिलेले आहेत. ओके, और फिजिकल क्वांटिटीज आपल्याला दिलेले आहेत, काय फिजिकल क्वांटिटीज आर गिवन. ओके, फिजिकल क्वांटिटीज आर गिवन, कोणतं दिलंय, मास दिलेलं आहे, बरोबर, मास एम आणि वेलॉसिटी व्ही हे दिलेलं आहे. ओके, ह्या दोन फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि आपल्याला ह्याचं इक्वेशन काढायचं आहे, कायनेटिक एनर्जी आणि अँड मास अँड वेलॉसिटी ह्या दोघांचं रिलेशन काढायचं आहे. काय काढायचं आहे, रिलेशन काढायचं आहे आपल्याला, हे आपलं एम आहे. ओके, मागच्या वेळेस जे केलं तसंच आपल्याला काहीतरी करायचं आहे. बरं, आपण स्टार्ट कसं करणार ह्याला, ओके, स्टार्ट कसं करतो, kinetic energy, okay, is directly proportional to mass. काय आहे, kinetic energy is directly proportional to mass. kinetic energy is directly proportional to mass. असं लिहितो, मग kinetic energy is directly proportional to velocity. okay, is directly proportional to velocity. but हे directly proportional लिहिताना आपल्याला हे माहिती नसतं की कसं आहे, एम रेस टू वन आहे, एम रेस टू टू आहे, एम रेस टू थ्री आहे, एम रेस टू फोर आहे, असं माहिती नाही पडत. ओके, तर काय करणार, आपण एम रेस टू ए घेणार. काय घेणार आहे, एम रेस टू ए. तसंच व्ही रेस टू वन आहे, टू आहे, थ्री आहे, हे माहिती नसतं, तर आपण काय घेणार, व्ही रेस टू बी घेणार आहे. काय घेणार आहे, व्ही रेस टू बी. तर हे काय येतं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के टाइम्स, काय येतं, के टाइम्स मास, मास रेस टू ए, व्ही रेस टू बी. ओके, काय येतं, कायनेटिक एनर्जी इज के टाइम्स मास रेस टू ए, व्ही रेस टू बी. हे तर वेर के इज काय, के काय असतो आपला, कॉन्स्टंट असतो, के काय असतो आपला, कॉन्स्टंट असतो. समजलं इथंपर्यंत? ओके, आता आपल्याला काय करायचे, डायमेन्शन्स काढायचे. आपल्याला लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स वेगळे काढायचे, राईट हँड साईडचे डायमेन्शन्स वेगळे काढायचे, आणि शेवटी काय करायचं, इक्वेट करायचं. पहिलं आपण काय करूया, कायनेटिक एनर्जी, कोणतीही एनर्जी असो, कायनेटिक एनर्जी असो, पोटेन्शियल एनर्जी असो, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी असो, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी असो, हीट एनर्जी असो, कुठलीही एनर्जी असली तर तिचे डायमेन्शन्स काय असतील, सेम असतील. काय असतील, सेम असतील, एवढं लक्षात ठेवायचं. कुठलीही वेलॉसिटी असो तर त्यांचे डायमेन्शन सेम असतात, कुठलंही एक्सलरेशन असो त्याचे डायमेन्शन काय असतात, सेम असतात. तसंच कुठलीही एनर्जी असली तर त्याचे डायमेन्शन्स काय असतील, सेम असतील. ओके, तर एनर्जी, एनर्जी काय असते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता एनर्जीचा फॉर्म्युला हा आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, मीन्स सपोज एक ब्लॉक आहे तुमच्याकडं. ओके, इथं मी खालती काढतो, वन के जीचं ब्लॉक आहे. ओके, तुम्ही याला फोर्स लावताय. ओके, 10 न्यूटनचा फोर्स लावताय त्याला, आणि हे सरकवताय. ओके,
तर फोर्स तर कॉन्स्टंटच लागतोय. तुम्ही काय करताय, 10 न्यूटनचा फोर्स लावताय, म्हणजे तुमची फोर्स एवढी एनर्जी नसते. एनर्जी किती असते, तुम्ही हे किती लांब घेऊन जाता तेवढी तुमची एनर्जी झाली, बरोबर. हे किती लांब सरकू शकता, तुम्ही 1 किलोमीटर सरकू शकता, 4 किलोमीटर सरकू शकता, 10 किलोमीटर सरकू शकता, ती तुमची काय झाली, एनर्जी झाली, बरोबर. तर काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स आपण 10 न्यूटनचा दाबलाय आणि डिस्प्लेसमेंट किती झालंय आपलं, हे डिस्प्लेसमेंट किती झालंय आपलं, ओके. ते मेन इम्पॉर्टंट असतं, ओके. त्याला आपण डिनोटेड बाय एस करतो. तर काय झालं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्स काय असतं, मास इंटू ॲक्सलरेशन, बरोबर. फोर्स काय असतं, मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट काय असतं, एस. इंटू डिस्प्लेसमेंट काय असतं, एस, बरोबर. बर, मास इंटू ॲक्सलरेशन. बर, ॲक्सलरेशन काय असतं, सॉरी, आपण ह्याचं काय करूया, युनिट्स करूया. आता काय करायचं, युनिट्समध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं, युनिट्समध्ये कन्वर्ट करायचं. बर, मासचं युनिट काय आहे, के जी आहे. मासचं युनिट काय, के जी. ॲक्सलरेशनचं काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे, मीटर आहे. काय आहे, मीटर आहे. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे आपलं, मीटर, बरोबर. बरं, आता ह्याचे डायमेन्शन्स काढायचे आहेत आपल्याला, ओके. काय काढायचं आहे, डायमेन्शन्स काढायचे. पहिलं ह्या क्वांटिटीचं काढूया आपण, ओके. मग ह्या क्वांटिटीचं घेऊया, ओके. और तुम्ही काय करू शकता, हे एम एम मल्टीप्लाय केलं, आपण जरा शॉर्टकट फास्ट करूया, हे तुम्हाला येत असेल तर एम एम मल्टीप्लाय केलं काय येईल, मीटर स्क्वेअर येईल, बरोबर. काय येईल, मीटर स्क्वेअर. आता डायमेन्शन्स काढायचे असतील तर आपण काय करतो, एल एम आणि टी घेतो, बरोबर. एल एम आणि टी. बर, के जी, के जी कसली क्वांटिटी आहे, मासची क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे, मासची. के जी रेस टू काय, 1. तर इथं एम रेस टू काय येईल, 1 येईल. काय येईल, एम रेस टू 1. बर, मीटर स्क्वेअर आहे. काय आहे, मीटर स्क्वेअर. मीटर कसली क्वांटिटी आहे, एल ची क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे, एल ची क्वांटिटी आहे. तर एल रेस टू 2 येतं, बरोबर. काय येतं, एल रेस टू 2. एस रेस टू 2 आहे, खरं डिनॉमिनेटरला आहे, वरती गेल्यावर काय येईल, मायनस 2 येईल. काय येईल, मायनस 2. तर इथं टी, एस कसली क्वांटिटी आहे, टी ची. तर इथं काय येतं, मायनस 2. हे समजलं सगळ्यांना. तर हे काय झाले, आपले एनर्जीचे डायमेन्शन झाले. कसले झाले, एनर्जीचे डायमेन्शन्स. आता आपल्याला काय करायचे, ह्याचे डायमेन्शन्स काढायचे, ओके. ह्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स काढायचे. तर ती क्वांटिटी तर लिहूया काय आहे, के एम रेस टू ए व्ही रेस टू बी, बरोबर. आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तर जे कॉन्स्टंट असतात त्याचे डायमेन्शन्स नसतात, त्याचे डायमेन्शन नसतात. का, कारण त्या कॉन्स्टंट क्वांटिटीज आहेत, जसं 2, 4, 7 अशा कॉन्स्टंट क्वांटिटी. तर ह्याला आपण काय करणार, निग्लेक्ट करणार. काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. बर, एम रेस टू ए व्ही रेस टू बी ह्या दोन क्वांटिटीज आहेत. आता बर, एम रेस टू ए, तर मास कशामध्ये मोजतो आपण, के जीमध्ये मोजतो, बरोबर. के जीमध्ये मोजतो, ह्याला रेस टू काय करणार, ए घेणार आपण. काय घेणार, ए घेणार. वेलॉसिटी, वेलॉसिटी कशात मोजतो आपण, वेलॉसिटी मोजतो आपण मीटर पर सेकंडमध्ये. कशामध्ये मोजतो, मीटर पर सेकंड. रेस टू बी येणार, काय येणार, रेस टू बी येणार. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याला. तर हे इन जनरल कसं होईल बघा, के जी रेस टू ए, मीटर रेस टू बी, आणि एस इनवर्स रेस टू बी, ओके, बरोबर. एस इनवर्स रेस टू बी. तर ह्याचं के जी रेस टू ए, एम रेस टू बी, एस रेस टू मायनस बी असं येईल, बरोबर. एस रेस टू मायनस बी, इथं मी हायफन देतो म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या क्वांटिटीज कळतील, ओके. आता ह्याचे डायमेन्शन्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. काय करायचे, डायमेन्शन्स डेव्हलप करायचे. डायमेन्शन्स परत आपण काय करणार, एल एम टी, बरोबर. काय करणार, एल एम टी. के जी कसली क्वांटिटी आहे, मासची क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे, मासची. तर एम रे, के जी रेस टू ए आहे, तर एम रेस टू काय येणार, ए येणार. काय येणार, ए येणार. आता मास, सॉरी, एम कसली क्वांटिटी आहे, लेंथची क्वांटिटी. एम कसली क्वांटिटी आहे, लेंथची क्वांटिटी आहे. तर एल रेस टू काय येणार, बी येणार, बरोबर. एस कोणती क्वांटिटी आहे, टाईमची क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे, टाईमची. तर एस रेस टू काय येणार, मायनस बी येणार. काय येणार, मायनस बी येणार. आय होप तुम्हाला हे कळलेलं आहे. तर हे कसलं आहे आपलं, K
एम रेस टू ए व्ही रेस टू बी हेचे डायमेन्शन्स आहेत. तर आपण काय करणार आता, ह्या दोन्ही डायमेन्शन्स काय करणार आहेत, इक्वेट करणार आहेत. काय करणार आहे, इक्वेट करणार आहे. इक्वेट करणं म्हणजे इक्वल आहेत, इक्वल असतात. कारण होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन्स काय सांगतं आपल्याला, की तुमच्या लेफ्ट हँड साईडचे डायमेन्शन्स आणि राईट हँड साईडचे डायमेन्शन्स सेम असले पाहिजे, तरच तो फिजिकल क्वांटिटी असते और फिजिकल फॉर्म्युला असतो तो सेम असतो और बरोबर असतो. तर आपण काय करणार आहे, एल स्क्वेअर एम रेस टू वन टी रेस टू मायनस टू इज इक्वल टू एल रेस टू ए एम सॉरी एल रेस टू बी एम रेस टू ए टी रेस टू मायनस बी हे लिहिणार आहे. बरोबर, आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेट करायचं आहे. आता इकडे बघा, एल रेस टू टू आहे आणि इथं एल रेस टू बी, म्हणजे बीची व्हॅल्यू काय झाली, टू झाली. बरोबर, एम रेस टू वन आहे, इथं काय एम रेस टू ए, म्हणजे एची व्हॅल्यू काय झाली, वन झाली. बरोबर, काय झाली, वन झाली. आता इथं बघा, टी रेस टू मायनस टू आहे, टी रेस टू मायनस बी आहे, म्हणजे काय झालं, मायनस बी इज इक्वल टू मायनस टू, मायनस मायनस प्लस झालं, म्हणजे बीची व्हॅल्यू सेम आली. ओके, एवढं आपल्याला ह्या क्वांटिटीज भेटल्या. आता ह्या क्वांटिटीज कुठे टाकणार आपण, ह्या इथं टाकणार, ह्या इक्वेशनमध्ये टाकणार. ओके, ह्या इक्वेशनमध्ये टाकणार. देअरफोर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के एम रेस टू ए व्ही रेस टू बी. आता आपण कसं लिहिणार, के एम रेस टू वन व्ही रेस टू टू. बरोबर, बरं, आपला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का, बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. इथं बघा, एम आलेला आहे, व्ही स्क्वेअर आलेला आहे. बरोबर, के के म्हणजे काय असतं, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय, हाफ आहे, नंबर आहे ना, वन बाय टू असला तरी काय फरक पडत नाही आपल्याला. ओके, तर नंबर आहे तो, कॉन्स्टंटच आहे, त्याचे काही डायमेन्शन्स नसणार. बरं, तर हे काय झालं, आपला कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकलचा फॉर्म्युला असा डेव्हलप झालेला आहे. समजलं, आय गेस तुम्हाला हे समजलं आहे. याच्या शेवटी मी अजून एक प्रॉब्लेम टाकणार आहे, तो पण तुम्ही बघून घ्यायचा आहे. ओके, विथ सोल्युशन टाकणार आहे, तो मी शिकवत बसणार नाही, तो तुम्ही स्वतः सोडून घ्या. ओके.